लेट लेटस्ट लर्न फॉर्म्युला टू फायंड आऊट द एरिया ऑफ रेक्टेंगल रेक्टेंगलाची एरिया कशी काढप आता रेक्टेंगलात लेँथ असतं लेँ म्हणजे लांबी आणि ब्रेथ म्हणजे रुंदी ताजी ऑपोजीट जो साईडी आसं तो इक्वल असता एकमेकां आता ह्या रेक्टेंगलाची एरिया कशी काढप ता फ्युला किती असा इट इज वेरी सिंपल एरिया ऑफ रेक्टेंगल इक्वल टू लेँथ इंटू ब्रेथ ही स्पेलिंगां तुम्ही सदांच याद दवरपाक जाय ज्या भुरग्यांक ही स्पेलिंगां कठीण जाता तांणी एरिया ऑफ रेक्टेंगल इक्वल टू एल इन टू बी पण हे एल स्मॉल आसपाक जाय आणि बी बी स्मॉल आसपाक जाय कॅपिटल बरं जाल्यार झिरो पडटलो पडतो न्ही सो so एरिया ऑफ रेक्टेंगल इक्वल टू एल इन टू बी किंवा तुम्ही ही स्पेलिंग पाठ करा लेंथ टू ब्रेथ कठीण ना हियर यू हा गवन अ रेक्टेंगल अँड यू हॅव टू फाईंड द एरिया ऑफ धीस रेक्टेंगल एक रेक्टेंगल दिला जी लांबी जी आसा आी दहा सेंटीमीटर आी रुंदी आसा ती चार सेंटीमीटर सो वॉट इज द फॉर्म्युला द फर्स्ट स्टेप इज टू रायट द करेक्ट फॉर्म्युला एरिया ऑफ रेक्टेंगल इक्वल टू लेंथ इन टू ब्रेथ आता लेथ लेंथ खची लांब जी आसा ती लेथ आसा किती आता हंगा टेन सेंटीमीटर आलटीप्लायड बाय ब्रेथ ब्रेथ म्हणजे रुंदी किली आगा फोर सेंटीमीटर सो आम्ही ते बरोवप हो सो टेन सेंटीमीटर मल्टीप्लायड बाय फोर सेंटीमीटर ओके सो द आंसर इज टेन इंटू फोर दो चाळीस सो फोर्टी सेंटीमीटर स्क्वेअर सो so, एक लक्षात दोरा युनिट आसा ते फक्त सेंटीमीटर येतात आणि एरियाचे जे युनिट आसा सेंटीमीटर स्क्वेअर येतात हे विसरू नका का हाफ मार्क आसता सो डोंट फॉरगेट टू राइट सेंटीमीटर स्क्वेअर ऑन टॉप द युनिट ऑफ एरिया इज सेंटीमीटर स्क्वेअर ओके सो दिस इज द होमवर्क फॉर यू